हाय, नमस्कार मित्रांनो, मी श्रीधर मनोहर कसबेकर. मी राहणारा ठाण्यालाच आणि तुम्ही तुम्हाला ठाणे शहर माहितीच आहे. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि इथल्या संस्कृती, महाराष्ट्रीयन संस्कृती जपणारे एक शहर आहे. ठाणे हे जसं डेव्हलप होत आहे, जसे बरेचसे उद्योग, इन्फ्रास्ट्रक्चर, नोकरी धंदे यासाठी माणसं बरेच ठाण्याला येऊ लागले जातात. आणि त्याच्यामध्ये ठाण्यामध्ये हा जो घोडबंदर हा जो पट्टा होता, हा एकेकाळी हा आयसोलेटेड एरिया होता, पण आता ह्या एरियामध्ये पण बरेचसे इन्फ्रास्ट्रक्चर, काही आय टी कंपनीज डेव्हलप झाले आहेत, त्याच्यामुळे बरेचसे लोक तिकडे राहायला देखील आले आहेत. ठाण्यामध्ये बरेचसे प्रेक्षणीय स्थळे आहेत, हिरव्यागार टेकड्या, नयनरम्य ठिकाणं, हे असे बरेचसे ठिकाण ठाण्यामध्ये ठाण्याच्या अवतीभोवती आहेत. तसे ठाण्यामध्ये बरेचसे शाळा, उत्कृष्ट शाळा, नंतर व्यवसायासाठी इन्फ्रास्ट्रक्चर, नंतर दळणवळणासाठी रस्ते, जसं बोरिवली टू ठाणे किंवा ठाणे टू वाशी हे जाण्यासाठी उत्तम उत्तम मार्ग आहेत. 15 to 10 minutes तुम्ही ठाणा स्टेशन बाळकुंभपासून किंवा 30 minutes बाळकुंभ बांजीवाडा टू बोरिवली असा प्रवास तुम्ही इझिली करू शकता. आणि ठाणा हे असं सेंटर आहे जिथून तुम्ही तिन्ही दिशा जे मुंबई जसं तिन्ही दिशामध्ये पसरलं आहे, वाशी आणि बोरिवली ह्या तिन्ही ठिकाणी तुम्ही प्रवास करू शकता इझिली आणि कन्व्हिनियंटली. अलीकडच्या वर्षात ठाण्यामध्ये रिअल इस्टेट बऱ्या प्रमाणात वाढलेलं आहे. बरेचसे बिल्डर, डेव्हलपर हे ठाण्यामध्ये येऊन आपापलं एक वेगळं टाउनशिप निर्माण करतात. त्यातल्या त्यात म्हणजे मी निवडलेलं हे दोस्ती वेस्ट काउंटीमध्ये, तिकडे मी त्या प्रोजेक्टमध्ये जाऊन मी स्वतः एक 2 BHK सिलेक्ट केला. आणि जे पण टाउनशिप किंवा एखादी छोटं सातमाळ्याचं टॉवर जरी त्यांना उभारायचं असेल, तर ते प्रॉपर प्लॅनिंग, मुलांना खेळायला जागा, पार्किंग, या सगळ्या गोष्टी त्या नियमित म्हणजे प्रॉपरली अरेंज करून ते लोकांना उपयोगासाठी देतात. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने ठाण्यामध्ये येऊन एक इन्व्हेस्टमेंट पर्पजने किंवा राहण्यासाठी एक घर घ्यावे. ठाणे करे हर जरूरत पुरी.